पूर्वीचे सरकार बदलले नसते तर या देशात तरुण उद्योजक तयार झाले नसते मुद्रा योजनेतून या देशातील लाखो तरुणांना आपल्या हक्काचा व्यवसाय सुरू करता आला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचं यश आहे असं मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी व्यक्त केलं आहे पुण्यात सूक्ष्म लघुमाध्यम विभागाच्या वतीने तरुणांना प्रोत्साहन देण्याकरता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते या देशात पूर्वीच्या सरकारने रोजगार वाढवला नाही त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे बँकेतही व्याजदर जास्त असल्याने व्यवसाय सुरू करण्यास मर्यादा येत होती पण मोदी सरकारने स्टँड अप इंडिया आणि स्टार्टअप्स इंडिया मुद्रा योजनेतून अनेक तरुणांना कमी व्याजदरात आणि कोणतीही बँक गॅरंटी न घेता कर्ज उपलब्ध करून देते त्यामुळे सध्या तरुणांना व्यवसाय सुरू करता आला पुण्यात याचा लाभ सहा लाख नव्याने व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला आहे हे या योजनेचे यश असल्याचे मत हंसरा अहिर यांनी यावेळी व्यक्त केले ज्या आईवडिलांनी मुलांना शिकवलेलं आहे ही मुलं काही करू शिकतात पण त्यांना जो आधार पाहिजे तो आधार आहे आर्थिक आधार आणि खरं आहे की एखाद्या ग्रामीण भागातल्या चांगलं शिक्षण घेणाऱ्या मुलांना तरुणांना जर इन्व्हेस्टमेंटसाठी जर व्यवस्था नसेल हे देशातलं पहिलं सरकार आहे की आपण मुद्रा योजनेमध्ये पाहिलं असेल तर सरकारने बिना गॅरंटीनं कर्ज देण्याकरता हा कार्यक्रम आखला